कोई नहीं मिला सुनाने को, कोई नहीं मिला सुनाने को, तो दिल से दिल की बात कह लेना। दर्द तुझसे बड़ा तो नहीं बंदे, दर्द तुझसे बड़ा तो नहीं बंदे, मुस्कुरा के सह लेना। क्या बात है। पण हा दर्द जर किडलेल्या दातातून उठलेली जीवघेणी कळ असेल तर दिल से दिल को कहना मुश्किल ही है और मुस्कुरा के सहना तर शक्यच नाही। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा जडे, तुमची डेंटिस्ट दोस्त। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल, ती म्हणजे दाताची कीड। ही कीड दाताला का व कशी लागते, या कोणत्या वयामध्ये ही कीड लागण्याची जास्त शक्यता असते, ही कीड कशी ओळखायची, ही लागली तर काय करायची आणि कीड लागू नये म्हणून काय करायचं, अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया। तरी पण जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, इट विल बी अ प्लेजर टू आन्सर। तर आता बघूया दाताची कीड म्हणजे नक्की काय असतं। दात हा आपल्या शरीरातील सर्वात कठीण, कडक किंवा टणक भाग आहे, हाडांपेक्षा सुद्धा। आणि हा दात फक्त हिऱ्याने, हिरा म्हणजे भूतलावरचा सगळ्यात सगळ्यात कडक वस्तू, फक्त हिऱ्याने दात कट होऊ शकतो। तर एवढ्या कठीण दाताला पोखरण्याची क्षमता किंवा ताकद फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रोस्कोप खालीच दिसणारे जंतू यांच्यामध्येच असते। तर हे कशामुळे होतं आणि कसं होतं? जेव्हा आपण काही खातो तर आपल्या दातांच्या सरफेसवरती अन्नकण चिकटून राहतात आणि हे अन्नकण जर काही तास दातावर चिकटून राहिले तर तोंडामध्ये असलेले सूक्ष्म जीव किंवा जंतू हे या अन्नाला पचवण्याचा प्रयत्न करतात आणि या क्रियेमध्ये ऍसिडची निर्मिती होते। हे ऍसिड जर आपल्या दाताच्या सानिध्यात काही तास राहिलं तर दाताचा बाहेरील सर्वात कडक भाग, ज्याला आपण इनॅमल म्हणतो आणि ज्याच्यामुळे दात पांढरा दिसतो, तो भाग या ऍसिडमध्ये विरघळायला लागतो। ही क्रिया जर वारंवार झाली, जास्तीत जास्त वेळा जर इनॅमल या ऍसिडला एक्सपोज झालं तर जास्तीत जास्त इनॅमल विरघळायला लागतं आणि काही दिवसांनी आपल्या दाताला त्या ठिकाणी खड्डा पडतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की दात आपला किडला आहे। याचा अर्थ असा होतो की दात तेव्हाच किडतो जेव्हा दातावर चिकटलेलं अन्न वेळच्या वेळी स्वच्छ केलं जात नाही आणि ते इतका वेळ दातावर असतं की त्याच्यामध्ये जीवजंतू येऊन त्या ऍसिड तयार होऊन त्या ऍसिडमध्ये दाताचा काही भाग विरघळायला पुरेसा वेळ मिळतो। आता जाणून घेऊयात कीड लागण्याची शक्यता कोणत्या वयात आणि कोणाला सगळ्यात जास्त असते। कीड लागण्यासाठी पोषक वातावरण, आवश्यक घटक ज्यांच्या तोंडामध्ये आणि ज्या वयामध्ये असतील त्यांना कीड लागण्याची शक्यता असते। पहिला दात हा 6 महिन्याच्या वयात येतो। हा दात आल्याच्या काही दिवसांपासूनच ते शेवटचा दात तोंडामध्ये असेपर्यंत दात किडण्याची शक्यता असते। तुम्हाला माहिती आहे का की 80% लोकांच्या तोंडामध्ये एक तरी किडलेला दात असतोच। बरं, दात किडायला लागला तर ही कीड ओळखायची कशी? तर ज्या ठिकाणी दात किडायला सुरुवात झालेली आहे तिथलं इनॅमल किंवा दाताचं बाहेरचं आवरण हे जास्त पांढरं दिसायला लागतं। काही दिवसांनी हा डाग चॉकलेटी होतो, नंतर काळा होतो। कीड आणखीन वाढली की हा भाग मऊ होतो आणि निघून जातो आणि त्या ठिकाणी खड्डा तयार होतो आणि या खड्ड्याचा पत्ता सगळ्यात आधी आपल्या जिभेला लागतो। ती आपल्याला सांगते इथे खड्डा आहे, काहीतरी करा। आपण जर तिचं ऐकलं नाही तर हा खड्डा वाढत जातो। हे जंतू पुन्हा दाताच्या मुळापर्यंत जातात, पू तयार करतात किंवा गळू तयार करतात आणि तिथे सूज येते। यापैकी कोणतंही लक्षण असेल तर आपण समजायचं की आपला दात किडला आहे। बरं, किडला तर काय करायचं? काही घरगुती उपाय, जादूटोणा, अजिबात नाही। ही कीड जर काढायची असेल किंवा इथेच थांबवायची असेल तर तुम्हाला डेंटिस्टकडेच जावं लागेल। डेंटिस्टकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट करणंच परिणामकारक व योग्य ठरेल। त्यामुळे अर्थातच तुम्ही जेवढं लवकर जाल तेवढं कमी त्रासात आणि कमी खर्चामध्ये तुमची ट्रीटमेंट होणार आहे। किडलेल्या दाताच्या ट्रीटमेंट विषयीचा सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओ नंतर मी करणार आहे।
तुम्हाला जर तो बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दाताला कीड लागलीच नाही तर असं होऊ शकतं? त्यासाठी काय करायचं? अर्थातच सर्वात महत्वाचं आहे दातांची स्वच्छता. कोणत्याही खाण्यापिण्यानंतर लगेचच खळखळून चूळ भरायलाच पाहिजे. याशिवाय जर आपण ब्रश ओला करून, पेस्ट नाही घेतली तरी चालेल, नुसता ब्रश ओला करून जरी दातांवरून फिरवला तर ते खूप परिणामकारक ठरतं. आपल्या दातांची व तोंडाची स्वच्छता आणि निगा कशी राखायची याबद्दलचा माझा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणखीन एक बदल आपल्याला आपल्या डाएटमध्ये करावा लागतो. चिकट आणि गोड पदार्थांचं खाणं कमी करायचं आहे. फायबरस फूड म्हणजेच तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात खायचे आहेत. याशिवाय दोन खाण्यांमध्ये कमीत कमी 4 तासांचं अंतर ठेवायचं आहे. आणखीन एक खूप महत्वाचा घटक आहे जो दात किडण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी करू शकतो, तो म्हणजे फ्लोराईड. फ्लोराईडचं योग्य प्रमाण असलेल्या टूथपेस्ट वापरल्या तर त्याचाही फायदा होईल. याशिवाय डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही फ्लोराईड ऍप्लिकेशन तुमच्या दातांवर करून घेऊ शकता. या फ्लोराईडमुळे काय होतं तर हे फ्लोराईड दाताच्या इनॅमलमध्ये सामावून जातं आणि त्याला जास्त कडक आणि जास्त अभेद्य करतं, जेणेकरून कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.